बाबुळगाव तहसील मध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2019 रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून वगळण्याबाबत निवेदन देण्यात आले. लोकनेते शरद पवार महाराष्ट्र शिखर बँकेवर कधीही संचालक नसताना आर्थिक अनियमिततेचा खोटा आरोप करीत ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. हा सर्वत निंदनीय प्रकार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीचा गैरवापर करून सूडबुद्धीने केलेली ही कारवाई घटनाबाह्य असून राजकीय हेतूने प्रेरित आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यास आयुष्य घालविणाऱ्या लोकनेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक असून सरकारची हुकुमशाही प्रवृत्ती दर्शविणे राही. घटनेची पायमल्ली करीत सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या ईडीचा व सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, RPI, सर्व मित्र पक्षाचे शेकडो कार्यकर्ते तीव्र भावनेने निषेध करीत आहेत. या घटनेशी कुठलाही सूत्राम संबंध नसलेल्या शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यातून तत्काळ वगळण्याची आग्रही मागणी यावेळी या निषेधाच्या निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे एक ज्येष्ठ आणि प्रमुख विचारवंत राजकारणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर सध्या प्रस्थापित असणाऱ्या सरकारनं ईडीच्या मार्फत कारवाई करण्याचं ठरवलं आहे. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई झाली तर ठीक आहे, पण ज्याचा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही, ज्या कालखंडात इथं कारवाई होणार होती तो कालखंड होता आदरणीय पवारसाहेब हे भारताचे त्याच कृषीमंत्री होते. त्यावेळेस महाराष्ट्र शिखर बँकेशी यांचा कुठलाही काही संबंध नव्हता. आणि असं असतानासुद्धा ज्या 70 लोकांवर कारवाई करण्याचं या सरकारनं ठरवलं आहे सूडबुद्धीनं, त्याच्यात त्यांची अजून चौकशी झाली नाही आणि पवारसाहेबासारख्या एका ज्येष्ठ मोठ्या महान नेत्यांच्या विरुद्ध या सरकारचं षडयंत्र आणि ते निवडणुकीच्या पर्वात, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. मतदाराला निवडणुकीपासून दूर नेऊन पवारसाहेबांची बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला गेला आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस यांच्या वतीनं संपूर्ण नेतेमंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत या दोन्ही काँग्रेस पक्षाची, आणि त्यांनी निषेध करायचं ठरवलं आहे. नुसतं भाऊगावपुरतं हा निषेध नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्हा, संपूर्ण यवतमाळ जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, आणि काल मी मुंबईला होतो तर संपूर्ण देशात, भारतात या गोष्टीचा निषेध होणार आहे. ही फार चुकीची गोष्ट आहे की संबंधित निवडणूक असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ईडीच्या माध्यमातून अनेक जे काही सेल्स आहेत किंवा जे काही इन्कम टॅक्ससारखे आहेत कारवाईचा दबका दाखवून नेत्यांवर दाब टाकून त्यांचं आपण पाहून राहिलो आहे की त्यांनी पक्ष सोडला पाहिजे, आमच्या पक्षात आले पाहिजे की जेणेकरून त्यांचा पक्ष कसा कुंकू होईल, ही या सरकारची नीती आहे. आणि ह्या सरकारच्या नीतीला कुठेतरी शह दिला पाहिजे या दृष्टिकोनातून संपूर्ण जनता आज पवारसाहेबांच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं आज आम्ही इथं मोर्चा केला, निषेध मोर्चा, निषेध पत्रक दिलं. आणि आमचं हे जे मागणं आहे सर्वांच्या वतीचं, हे संपूर्ण जनतेच्या वतीनं, काँग्रेसच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ते सरकारला तुम्ही पोहोचवा असं तहसीलदारांना निवेदन दिलं. आणि आजचा कार्यक्रम आम्ही इथं साजरा करतो, सांगत आहे आणि आम्ही इथं निषेध करतो आहोत. पवारसाहेबांवर चुकीच्या केसेस लावून ज्याचा काही त्या केसशी संबंध नाही, ज्याचा काही बँकेशी संबंध नाही अशा माणसावर केस लावून दोन्ही पक्षाचा मनोबल खशी करण्याचा इराद्यानं या भाजप सरकारनं पवारसाहेबांवर केस दाखल केली. त्याचा आम्ही संयुक्तरित्या दोन्ही पक्ष, आमचे रिपब्लिकन पक्ष हे तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे मित्र पक्ष मिळून याचा निषेध व्यक्त करतो. आणि याला आळा घाल याच्या अगोदर विधानसभेत जे 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पुराव्यांशी जे दाखल केले त्याच्यावर एकही प्रकारची केस दाखल न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चीट दिली. आणि ह्या खोट्या केसेस करून समाजाचं काम कार्य करणाऱ्या नेत्यावर, समाजोपयोगी जे शेतकऱ्याच्या हिताचे काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांचं मनोधर खची करण्याचा हेतू असल्यामुळे आम्ही ह्या सर्व लोकांनी मिळून एक निषेधाचं निवेदन सादर केलं आहे. निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव घारपडकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रशांत वानखडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सय्यद जहीर,
काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ रमेश महानूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब देशमुख, श्रीकांत कापसे व राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।